भाषणावेळी कुणाच्या भावना दुखावू नका, बावनकुळेंकडून हर्षवर्धन पाटलांची कान उघडणी करण्यात आली आहे. पाटलांकडून इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्यात आली होती, त्या संदर्भात बावनकुळेंकडून हर्षवर्धन पाटलांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्या बोलण्याच्या त्यावेळेच्या भावना काय होत्या त्याबद्दलचा विचार करावा लागेल. पण कुठल्याही व्यक्ती जेव्हा एखादं भाषण देतो त्या भाषणावेळी कुणाच्या भावना दुखावणार नाही किंवा कुणाच्याही व्यक्तिगत स्वरूपाने कुणाचंही त्या ठिकाणी अवेळना उधारण्याची काळजी आपण सर्व घेतो. मला वाटतं हर्षवर्धन पाटील जे काही बोलले आहे तेव्हा त्या भाषणाचा रोग काय होता, त्या भाषणामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने बोलले, त्यावेळेस काय परिस्थिती होती, काय कुठल्या विषयातून ते बोलले हे जरा बघावं.